यामध्ये त्यांनी उत्तरामध्ये चौथ्या नंबरचा कॉलम टाकलाय अल्पमुदत कर्ज
जो शासन हमी चे 30 कोटी 96 लाख रुपये आणि 30 कोटी 96 लाख रुपयाच्या हमी मध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं की 17 कोटी रुपये तोडी वाहतूकदाराला त्या ठिकाणी दिलेत आणि 13 कोटी 96 लाख रुपये हे देखभाल दुरुस्तीसाठी दाखवले. तर 5 नंबर 76 वरती 5 नंबर कॉलम मध्ये 5A मध्ये यंत्रसामग्री दुरुस्ती देखभाल कर्ज 7 कोटी 40 लाख 69,333 रुपये दाखवला आहे आणि इथं सांगितलं 13 कोटी 96 लाख रुपये खर्च केला आहे. म्हणजे इथं देखील पैसे त्यांनी अपहार केला. यामध्ये मी या संचालक मंडळाला प्रश्न विचारला होता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक 2 अनुषंगाने 19, 20 व 20, 21 च्या अहवालाची नोंद घेत असताना कोणत्या संचालकाकडे व कोणत्या त्यांच्या कोणत्या नातेवाईकाकडे किती कारखान्याचं येणं देणं आहे, कर्ज आहे, वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडावं व त्या वसुलीबाबत आपण काय कारवाई केली संचालक मंडळच पळून गेलं. आणि मला उत्तर असं दिलं त्यांनी की वकिलामार्फत वसुली कायदेशीर नोटीस दिल्या आहेत. म्हणजे तुम्ही संचालक मंडळाला नोटिसा दिल्या आहेत तर त्याचा प्रूफ मी आपल्याला या निमित्तानं मागतो. त्याचा मी तिसरा प्रश्न विचारला होता गळीत हंगाम 20-21 या गळीत हंगामामध्ये व 18-19 या गळीत हंगामामध्ये 8.8 रिकव्हरी कशी काय आली. जसं आता मगाशी आपल्याला चेअरमन साहेबांनी सांगितलं अध्यक्षांनी की तुम्ही 4 कारखाने चालवताय, तर मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो मी गेल्या 35 दिवसापूर्वी सांगोला कारखाना चालू केला. त्या सांगोला कारखाना 12 वर्ष बंद असताना गळका असताना देखील 10.82 रिकव्हरी होती आणि आपला कारखाना चांगला सुस्थितीत असताना 8.8 रिकव्हरी दाखवता. मी याबाबतचा प्रश्न असा विचारला होता संचालक मंडळाला की चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ हे रिकव्हरी चोरून बेकायदेशीररित्या परस्पर साखरेची पोती विकत आहे. परवा एका सभासदांनी त्याच्यावर बाईक पण दिली. 3,03,544 टन ऊसाचे गाळप त्या साखरा रिकव्हरी जर धरली तर 3,33,000 कोटी व्हायला पाहिजे होती. तर 2,67,000 कोटी दाखवले त्याचं 66,646 कोटी या संचालक मंडळानं चोरून विकल्याचा माझा आरोप आहे. तर त्यासाठी सर्व संचालकावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊन त्याची रितसर चौकशी होऊन यात तथ्य आहे का नाही हे पोलीस प्रशासनानं तपासावं आणि ते गुन्हा दाखल होण्यासाठी आपण सर्व सभासदांना या ठराव मांडण्यात या ठरावाला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो. जर आपण 66,646 कोटी चोरून विकली असतील आणि त्याचा जर भाव 3100 रुपये पकडला तर 20,66,02,600 रुपयाची चोरी केली असं या निमित्तानं मला आणि त्यांनी यामध्ये उत्तर असं दिलंय आपण आपल्या कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे कारखाना वेळेत न चालू करण्यामुळे तोडणी यंत्रणा अपुरी असल्यामुळे त्याचा परिणाम गळीत हंगामावर झाला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नाही, कारखाना पूर्ण क्षमतेने चालला नसल्यामुळे रिकव्हरी कमी आली आणि जे आपण उत्तर दिलंय ते तुमचं प्रश्नाचं उत्तर 8.8 रिकव्हरी आहे त्याचा पुढे चोरून गुन्हा दाखल करू नये असा ठराव करावा असं त्यांनी मला उत्तर दिले. परंतु चोरीची त्यांना सर्व बाबतीत आपण माहिती दिली आहे. मी पुढचा प्रश्न विचारला होता 2020-21 मध्ये गळीत हंगामात आलेल्या 3,03,547 टन साखरेचे गाळपून चोरीची बाजूला ठेवली तरी 2,67,225 पोती तयार झाली आणि जर त्याला आपण विक्री दर 3100 रुपये दाखवला तुम्ही त्या 3100 रुपये प्रमाणे जर हिशोब केला तर 82,83,97,500 रुपये आपल्या कारखान्याला या ठिकाणी मिळाले. आणि मग जर आपल्या 3,03,000 पोत्याचं 2,000 पहिला हप्ता म्हणलं तर 62 कोटी रुपये द्यायचा होता सगळी एफआरपी. मग आपण 82 कोटी होऊन 62 कोटी दिले नाही आणि आज कुठे 2017 ची साखर विकायचा दावा करताय. तुम्ही ही साखर विकलेली याचा हिशोब द्या नाही तुम्ही पळ काढताय. त्या पद्धतीची मी त्यांना ही केली होती तर त्याच्यात त्यांनी उत्तर असं दिलंय की ऊस बिलासाठी 33,94,00,000 रुपये अदा केले आणि आता जसं सांगितलं 22,71,00,000 रुपये आम्ही बँकेला भरले आणि कोणत्या तरी संचालकाच्या तक्रारीवरनं 12,50,00,000 व व्याज 3,06,00,000 रुपये आम्ही भरलं.
त्यामुळे कर्मचाऱ्याचा पगार हा 3,78,000 डिझेल खर्च 2,27,00,000 आणि साखर विक्री अनुषंगाने केलेला खर्च 4,16,00,000 म्हणजे गोडाऊनमधील साखर एकाला 4,16,00,000 लागते येण्यात काय धंदा आहे पुढचा प्रश्न असा विचारला होता मी त्यांना की जसं मागास त्यांनी भाषणात सांगितलं त्यांच्या की 3,03,000 गाळपापासून एकूण 15,020 मेट्रिक टन हे मलेशियस निघालं आणि त्या मलेशियाचं त्यांनी त्यांच्या उत्तरात दिलं होतं की आम्ही 4,847 टन हे मलेशियस आम्ही आपल्या स्वतःच्या डिस्प्लेरीत वापरलं आणि 9,698 टन मलेशियस हे दुसऱ्याला विक्री केलं. मला या निमित्तानं संचालक मंडळाला प्रश्न होता जर आपल्या कारखान्यामध्ये डिस्प्लेरी असताना आपल्या कारखान्याची जर इथेनॉल आरएस आणि ईएनएची प्रकल्प असताना आपण मलेशियस का विकलं आणि ते 7,000 रुपये टनानं तुम्ही विकलंय आणि जर आपल्या कारखान्यामध्ये ते प्रोसेस केलं असतं तर 13,000 रुपयेच्या आसपास त्याचा परतावा मिळाला असता. मग जो 7,000 आणि 13,000 रुपयेचा जो मधला फरक आहे हा जो कारखान्याचा वास केला हे तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे हा नुकसान झालं आणि या वर्षीचा कारखाना बंद पडण्यामध्ये ते एक कारण झालं. तुम्ही असे चुकीचे निर्णय केल्यामुळे 13,000 रुपयेची गोष्ट तुम्ही जर 7,000 रुपयाला विकून हात वर करून मोकळे होत असाल तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देण्यासाठी त्यांच्यावरती प्रशासकीय व साखर आयुक्तांच्याकडून चौकशी व्हावी आणि अशा निर्णयाला त्यांनी चुकीचा निर्णय घेतला यास जिम्मेदार धरून हे संचालक मंडळ बरखास्त करावं अशा पद्धतीचा मी आपल्या समोर ठराव मांडतोय. त्या सर्वांनी हंगाम 2021 मध्ये वीज निर्मिती प्रकल्पामधून त्यांनी सांगितलंय की 7,10,00,000 रुपये हे GST खात्याला आम्ही भरले आणि वरच्या पण प्रश्नामध्ये सांगितलं 12,50,00,000 रुपये भरले. मग एका GST ला 2 पैसे कसे काय भरले तर वरचा हिशोब जर त्यांनी केला तर 66,86,00,000 रुपये त्यांनी खऱ्या अर्थानं खर्च केला आणि 82,96,00,000 रुपये आलेले असताना 66,86,00,000 रुपये खर्च केले. मग वरचे जी फरकाची रक्कम आहे ती कुणाकुणाकडे गेली आणि कुठं गेली याची एक चौकशी झाली पाहिजे. डबल लिहिलंय गळीत हंगामात आलेल्या तोडणी वाहतूकदार 2017 ते 2020-21 पर्यंत ज्या माझ्या तोडणी वाहतूकदार माझ्या वाहन मालकांनी ज्यांनी प्रामाणिकपणे आज पैद्याचं उदाहरण दिलं तर एवढ्या मिरच्या जमल्या आज 2017-21 पर्यंत जी तुम्ही तोडणी वाहतूकदाराचं 4 वर्षातील तोडणी वाहतूकदाराचं 7,10,00,000 रुपये तुम्ही देत नाही आणि त्याचं जर तुम्ही पळून जाऊन उत्तर देणार असला तर हे देणार कसे याबाबत प्रश्न विचारला तर त्याच्यावर त्यांनी उत्तर काही दिलं नाही. कर्मचाऱ्यांचे किती महिन्याचे पगार अदा करणे बाकी असा मी प्रश्न विचारला होता त्यात उत्तर त्यांनी दिले एकूण थकीत पगार 27 महिन्याचा कर्मचाऱ्यांचा आहे. आज माझ्या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे. माझा कर्मचारी आज दुसरीकडे कामाला चालला आहे त्याला पेट्रोलला महाग झालाय. कोरोनाच्या काळामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या घरातील कोण आजारी असेल वडील असेल आई असेल स्वतः असेल तर त्यांना 27 महिन्याचा पगार मिळाला नाही आणि कित्येक कर्मचाऱ्याला आपला पगार न मिळाल्यामुळं औषध उपचार न घेता आल्यामुळं जीवाशी मुकावं लागलं त्याच्या घरातील कुणाचं या गोष्टी आज जो 27 महिन्याचा पगार थांबवलाय त्या संचालक मंडळाने त्या कर्मचाऱ्याच्या घरातील त्या दुःखामध्ये जे अधिक तेल वाटण्याचं काम केलंय त्या संचालक मंडळाला हे कर्मचारी कधी माफ करणार नाही. त्या कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट 19 ते फेब्रुवारी 2022 आतापर्यंत 14,35,85,562 रुपये पगार जर दटवला असेल आणि तुम्ही मगाशी हिशोब केल्याप्रमाणे तुमच्याकडे जर इथेनॉल जर डिस्टिलरीमध्ये तुम्ही चालवलं असतं तर त्या डिस्टिलरीमधूनच 20 कोटी रुपये मिळाले असते. कमीत कमी तुम्ही डिस्टिलरी चालवून कर्मचाऱ्याला थोडे शेतकऱ्याला थोडे पैसे दिले असते तर तुम्ही असं पळून गेल्यामुळं तो कारखाना बंद राहतोय. या कारखान्याच्या काही कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी आमचे शेखर भाऊ असतील माऊली आरमोल असतील आमच्या काशिनाचे लौके असतील आमचे कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांवरती जो कार
कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, तो गुन्हा मागे घेणे याबाबतचा ठराव आज सगळ्या सभेने सहमत करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. विषय क्रमांक 3, संस्थेमध्ये जे ताळेबंद दिलाय त्या ताळेबंदाचा आता जो अहवाल आपल्याकडे आलाय, या अहवालामध्ये जे ऑडिटर जी एस थोरात म्हणून ऑडिटर या निमित्ताने नेमलेले आहेत, त्या ऑडिटरनी देखील या लेखा परीक्षण अहवाल म्हणून जो दाखवलाय, यातील मुद्दा क्रमांक 5 हा अतिशय गंभीर आहे. या लेखा परीक्षक जी एस थोरातांनी मांडलंय, त्यातील मुद्दा क्रमांक 2 असा म्हणतो, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 त्या खालील बनवलेल्या नियम मानवे आर्थिक विवरणपत्र तयार करण्याची जबाबदारी ही संचालक मंडळ या जबाबदारी संकलन करणे, अंमलबजावणी करणे, आर्थिक विवरण तयार करणे, अंतर्गत नियंत्रण महत्वाच्या चुकी विवरणपत्रातून मुक्त राहिलं ती फसवणूक किंवा चूक असेल तर ते संचालक मंडळाची जबाबदारी आहे. तर त्याच्यातील त्यांनी पाचवा मुद्दा असा दिला, लेखा परीक्षणाचा पुरावा अहवाल आम्ही मिळालेल्या क्वालिफाय अभियंत्याकडून याचा पुरेसा योग्य असा विश्वास आहे, याचा पाया असा आहे की चालू आर्थिक वर्षातील 19-20 गळीत हंगाम बंद असल्याने वाहतूक तोडणी कमिशन खर्च काही महिन्याचा पगार भविष्य निर्वाह निधी साखर विक्री खर्च अनुषंगाने प्रलंबित महसुली खर्चाच्या नावे टाकण्याचा निर्णय भविष्यामध्ये पुरेसा नफा उपलब्ध झाल्यानंतर नफा तोटा खाती वर्ग करण्याचा संस्थेच्या संचालक मंडळाने सभेपुढे ठराव मंजूर केला आहे, त्या अनुषंगाने आपल्या कारखान्याचा ऑडिटर म्हणतोय की 22,07,59,000 रुपये खर्चाची तरतूद नाही, त्या खर्चा इतपत काढलेला सन 2019 नफा तोटा योग्य वास्तव दर्शनी आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे कारखान्याचा ऑडिटर सुद्धा संचालक मंडळावरती अशा पद्धतीचे आरोप करताना आपल्याला अहवालातून दिसतंय. मला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपल्याला बरेच प्रश्न विचारायचे होते, त्यांनी प्रश्न विचारायच्या आधी ज्या पद्धतीनं पळ काढला, यामध्ये मी मागच्या वेळेस पण त्यांनी येतच पाहिजे उदाहरण सांगितलं आणि उदाहरण सांगायला पाहिजे होतं, तुम्ही 1 टन उसाला गंध किती लावता सल्फर, तर तुम्ही 2017-18 मध्ये गाळप केले 858,663 पोती, त्याला गंध 5,355 टन आणि त्याचा भाव आहे 17,532, आजचा भाव आहे 12,000. 2017-18 तुम्ही दाखवलाय 17,000 आणि तुम्ही 355 टन गंधक लावला असं दाखवलं, त्याच्या पुढच्या वर्षी 18-19 5,64,000 गाळत झालं. जर 8,38,000 355 टन गंधक लागत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 5 लाख गाळत केल्यावर गंधक किती लागायला पाहिजे, कमी का जास्त? तर त्यांनी पुढच्या वर्षी लावले 371 टन म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. त्यांनी मी मागे आपण नेहमी सांगतो सभासदांना 2016-17-14-15 प्रत्येक अहवालामध्ये ज्यांच्या चुका आहेत त्यातली एक चूक सांगतो.